बरे झाले दादा तू आलास, मी तुला बोलवण्यासाठीच येत होते. भाऊ साहेब नाही आले? नाही, ते नाही आले अजून त्यांच्या खोलीतून. खरे तर भाऊ साहेब त्यांची संध्या आणि रात्रीच्या जेवणाची वेळ कधीही चुकवत नाहीत. भाऊ साहेब जर जेवणार नसतील तर आम्हासही जेवण नको. दादा अरे, जे ऐकले ते खरे की काय समजावयाचे आम्ही? तुम्ही गप्प आहात याचा अर्थ बहिणीच्या सासरी येण्यास आपणास खरोखरच सवड नाही असे समजायचे का आम्ही? उपाडराव, पाहुण्यांनी अगत्याने बोलावणे धाडले आहे. अशा वेळी अशा अगोचरपणाची अपेक्षा नाही आपणाकडून. तेव्हा आपल्या मनातली जळमटे क्षमा करा अण्णा, पण मला हे कदापि मान्य नाही. गोपाळराव! ताई काकू, दुर्गे आलीस, उशीर झालाय, पाने घे. अगो बाई, हे काय ताट तसेच परत आणलेस? मी तरी काय करणार, भाऊसाहेब जेवले नाहीत म्हणून दादाही तसाच न जेवता गेला. वृषांचं हे अगदी बरे असते. आणि हे बळ प्राप्त करावयाचे असेल तर स्त्रियांना शिक्षण हवे. यासाठी आपण इंग्रजांनी अवलंबलेल्या धोरणाचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या स्त्रियांना शिक्षित केले, अगदी डॉक्टरही केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रिया आज अनेक क्षेत्रात कार्यरत असून पुरुषांना साथ देताना आढळतात. आहो, एवढी कसली चिंता दिसते चेहऱ्यावर? दुसरी कुठली चिंता असणार, एकमेव माधवाची चिंता लागून राहिलेली असते हल्लीकडे. समाजकारणाचे खूळ त्याच्या डोक्यामधून कधी जाणार आहे कोणास ठोक. आणि जोपर्यंत ही सारी जोखडे दूर करून आपण स्त्रियांना आपल्या बरोबरीचा दर्जा देत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा ढासळलेला तोल सावरता येणार नाही. रमेचा संसार काट्याकुटांचा होणार आहे का फुलांचा, हे आता भविष्यच ठरवेल. आपण असे का उभे आहात आणि चेहराही उतरलेला दिसतोय? काय झाले, कोणी काय बोलले का? नाही. मग मला खूप भूक लागली. म्हणजे तुम्ही जेवला नाहीत अजून? आपण नाही जेवलात ना, म्हणून मी पण उपाशीच आहे. हो, पण असो, तुम्हाला भूक लागली आहे ना? चला आपण पाहूया काय करता येईल ते. फर्स्ट क्लास, तीन, चार. अरे देवा, या एक दोन तीन चार च्या नादात माझे काही चुकले का? अहो, तुमचे काही नाही चुकले. हे पहा, पाणी अंमल जास्तच झाले. आता आता काय तायका को? आम्ही नाही, म्हणजे यांनी. मी नाही, यांनी. नसता उपद्रव करायला सांगितलं होतं कोणी? स्वयंपाक करताय. तुमच्यामुळे रमेश सुद्धा उपास घडला. हो काय गो, हे स्वयंपाक करत होतात की धुळवळ खेळत होतात? तायका को ते माई, स्वयंपाक घेत आप्यात घे. तुम्ही दोघ जण हातपाय तोंड धुवून घ्या, मी पटपट दोन भाकऱ्या थापते. आता दोन नाही, आता भाकऱ्या थापायलाच बसा. मला खूप भूक लागली. फर्स्ट क्लास. फर्स्ट क्लास ती आमची गंमत आहे. असे का? फर्स्ट क्लास.